नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्रीलान्सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण जी काही युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम आहे ती एंट्रन्स एक्झामचे फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो, एंट्रन्स एक्झामसाठी कोणत्या महत्त्वाच्या डेट्स आहेत आणि त्याच्यासोबत ॲडमिशन फी किती आहे, कोणकोणत्या ॲडमिशनसाठी आपण कशा पद्धतीने इलिजिबल आहोत याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, तर त्यांनी जे विद्यार्थी विद्यापीठात शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेर शिकत आहेत, म्हणजे जे काही विद्यार्थी अदर युनिव्हर्सिटीचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये काय की हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. तर ही हायर एज्युकेशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, विद्यापीठात जे काही वेगवेगळे कोर्स आहेत त्या कोर्सची तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. काही कोर्स हे एंट्रन्स एक्झामच्या बेसवरती तिथं तुमचं सिलेक्शन होतं किंवा ऍडमिशन होतं, तर काही जे काही कोर्स आहेत त्या कोर्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ऍप्लिकेशन करायचं आहे. जे काही तुमचे फायनल इयरचे मार्क आहेत त्या मार्कांवरती तुमचं ऍडमिशन होतं, त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं नसतं. तर काही कोर्स असे आहेत की त्याला तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं असतं. जे कोर्स आता ऑनलाईन पद्धतीनं एंट्रन्स एक्झामवरती तिथं त्याची ऍडमिशन प्रोसेस होते त्याची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणत्या कोर्ससाठी आपण डायरेक्ट ऍडमिशनसाठी इलिजिबल आहोत, कोणकोणत्या कोर्सला आपण कशा पद्धतीने अप्लाय करतो याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली जे काही सायन्सचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, जर शिवाजी विद्यापीठामध्ये हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्यांना ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. तिथं तुम्हाला नंतर होम पेजवरती तुम्हाला काय दिसतं, ऍडमिशन ही विंडो दिसते. तर त्या ऍडमिशन विंडोवरती जर तुम्ही पीजी ऍडमिशन 2024-25 जर क्लिक केलं तर तुम्हाला ह्या विंडोमध्ये सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेल दिसते. तर इथं तुम्हाला ऍडमिशन ऍडव्हर्टाइजमेंट 2024-25 दिसते, त्यानंतर कोर्स ऍट ग्लान्स दिसतो, त्यानंतर कोर्स डायरेक्टरी दिसते, त्यानंतर तुम्हाला टेंटेटिव्ह फी स्ट्रक्चर 2024-25 ह्या अकॅडमिक इयरसाठी तुम्ही कशा पद्धतीने टेंटेटिव्ह फी स्ट्रक्चर आहे हे तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे काही विद्यार्थी हे केमिस्ट्रीचे असतात, काही विद्यार्थी ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल डिपार्टमेंटला इथं ऍडमिशन घेतात. तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्हाला कोर्स फी किती, आम्ही किती पैसे भरून तुम्ही काय करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता, याचे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना असतात. तर ह्यासाठी युनिव्हर्सिटीनं काय केलं, त्यांच्या वेबसाईटवरती टेंटेटिव्ह फी स्ट्रक्चर ठेवलं. हे फी स्ट्रक्चर बघून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ऍडमिशनसाठी किती फी भरावी लागते याबद्दल तुम्हाला एक आयडिया येईल. तर हे फी स्ट्रक्चर टेंटेटिव्ह आहे, जे काही फायनल फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसनंतर बघायला मिळेल, त्यामुळे तुम्ही एक आयडिया म्हणून ह्या फी स्ट्रक्चरकडे बघू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर त्यांना काय करायचं आहे, इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लिक हिअर टू अप्लाय फॉर ऍडमिशनवरती क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला इथं काय होतं, जे काही एंट्रन्सची विंडो आहे किंवा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायची जी काही विंडो आहे त्या विंडोवरती तुम्ही इथं रिडायरेक्ट होता. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार असाल तर तुम्हाला इथं न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुम्ही न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्हाला काय करता येत नाही, स्टुडंट लॉग इन करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पहिला तुमचं जे काही न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन युनिव्हर्सिटीने तुम्हाला इथं दिलं आहे. ज्यावेळेस तुम्ही न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव भरणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमचं सरनेम भरणं गरजेचं आहे, आईचं नाव भरणं गरजेचं आहे आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं फिल करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही ईमेल आय डी आणि मोबाईल आहे तर त्याला काय करतात, व्हेरीफाय करतात. ह्या गोष्टी तुम्हाला भरणं मॅन्डेटरी आहे. तर तुम्ही ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये जाता तर तुम्हाला इथं ह्या काही ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्या इन्स्ट्रक्शन प्रॉपर रीड करणं गरजेचं आहे. कारण की ही तुमची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही ज्यावेळेस लॉग इन डिटेल क्रिएट करता तर ते लॉग इन डिटेल तुम्हाला थ्रू आउट द इयर किंवा थ्रू आउट द तुमचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत यूज करायचे असतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस स्टुडंट रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्ही जो काही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करता तो तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे, कुठेतरी नोट करून त्याला ठेवायचा आहे, जो की तुम्हाला 2 वर्ष पुढे कंटिन्यू वापरायचा आहे. तर हे जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, इथं फॉर्म फिल करायचा आहे किंवा तुमचं स्टुडंट रजिस्ट्रेशन लॉग इन करायचं आहे. तर जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला 8 कॅरेक्टरचा असणं गरजेचं आहे. तर पासवर्डमध्ये तुम्हाला नंबर, लोअर केस लेटर, अप्पर केस लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, तो पासवर्ड क्रिएट करायचा आहे. जेवढा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही क्रिएट कराल तेवढं काय होईल की तुमचं जे काही लॉग इन आहे ते लॉग इन तिथं सेफ राहण्याची शक्यता जास्त आहे. तर इथं जे काही तुम्हाला लाल याच्यामध्ये जे काही इंडिकेशन दाखवले तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी आहेत, त्या गोष्टी फिल करणं तुम्हाला तिथं मॅन्डेटरी आहे. ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आणि हे स्टुडंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या कोर्ससाठी तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही इथं वेगवेगळ्या कोर्स बघता, वेगवेगळ्या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय करायला जाता तर तुम्हाला इथं एक नोटिफिकेशन बघायला मिळेल. तर इथं जे काही नोटिफिकेशन आहे तर हे ऍडमिशन 2024
2024-25 साठी जे नोटिफिकेशन आहे, तर हिथे जे काही तुम्हाला नोटिफाय केलंय, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेत. ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला शांतपणे वाचायचे आहेत, शांतपणे समजून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतरच तुम्हाला तो फॉर्म फिल करायचा आहे. याची जी काही PDF आहे, ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये बघायला मिळेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला इथं अवेलेबल करून देण्यात येईल, जेणेकरून तुम्ही ही PDF डाउनलोड करून शांतपणे वाचू शकाल. तर जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना जर काही क्युरीज आल्या, तर ह्या क्युरीज कुठं तुम्हाला अप्लाय करायचं, किंवा क्युरीज कुठं तुम्हाला सांगायचे, तर त्या कम्प्युटर सेंटरला सांगायचं. तर ह्या कम्प्युटर सेंटरचा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे, तर हा नंबर पण आपण तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत, जेणेकरून जे काही स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला तुम्हाला काय होणार आहे की जे काही इश्यू फेस होणार आहे, टेक्निकल इश्यूज, ते तुम्ही तिथं जाऊन तिथं काय करू शकता, शॉर्टआउट करू शकता. तर एक जो काही विद्यार्थी आहे, तर तो विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्स प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे कसं असतं, जो काही BSc मायक्रोबायोलॉजी करणारा विद्यार्थी आहे, तर तो वेगवेगळ्या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे एक विद्यार्थी काय करू शकतो, वेगवेगळ्या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. किंवा एखादा केमिस्ट्री जो काही विद्यार्थी आहे, तर तो वेगवेगळ्या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे तो एन्व्हायरमेंटल सायन्ससाठी पण अप्लाय करू शकतो, बायोकेमिस्ट्रीसाठी पण अप्लाय करू शकतो, बायोटेक्नॉलॉजीसाठी पण अप्लाय करू शकतो. तर त्यासाठी काय तुम्हाला वेगवेगळा तिथं फॉर्म भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन सेपरेट करणं गरजेचं आहे, आणि त्याची जी काही फी आहे, ती फी तुम्हाला सेपरेट भरणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन क्रिएट होणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरायला जाता, एंट्रन्स एक्झाम फॉर्म भरायला जाता, तर त्यावेळी जी काही तुमची ऑनलाईन ऍप्लिकेशन फी आहे, ती 600 रुपये आहे, आणि ही नॉन रिफंडेबल फी आहे. ज्यावेळेस तुम्ही ही ऍप्लिकेशन फी पे करता, तर ही नॉन रिफंडेबल फी आहे, पेमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं पेमेंट होईल, त्यावेळेस तुम्हाला जर तुम्ही एक्झाम नाही दिली, तर तुम्हाला ह्याची परत पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जर एक्झाम फी भरला, तर त्यानंतर तुम्ही एक्झाम दिली, तर हे तुमच्यासाठी बेटर राहील. तर मित्रांनो, जर तुम्हाला एका विद्यार्थ्याला जर अनेक कोर्सला अप्लाय करायचं असेल, तर प्रत्येक प्रोग्रॅमसाठी तुम्हाला काय करायचे आहेत, 600 रुपयाची जी काय एक्स्ट्राची फी आहे, ती एक्स्ट्राची फी तुम्हाला तिथं पे करावी लागणार आहे. तर हे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू झालेत, 12/3/2024 पासून हे ऍप्लिकेशन चालू झाले. तर ह्याची ऍप्लिकेशन डेट आहे 25/4/2024 पर्यंत. तर काही कारणास्तव जर काही विद्यार्थ्यांना 25/4 पर्यंत जर ही एक्झाम फॉर्म भरता नाही आला, तर काही वेळेस काय करतं युनिव्हर्सिटी, ही जी काही एक्झाम डेट आहे, ही एक्झाम डेट वाढवून दिली जाते. पण ते डिपेंड्स ऑन टाइम असतं. त्यामुळे 25/4/2024 आज जर तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करायचा प्रयत्न केला, तर हे तुमच्यासाठी काय होईल, बेटर होईल. तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता, तर एक्झामिनेशन जे काय आहेत एंट्रन्सच्या, तर त्याची डेट आहे टेंटेटिव्ह 4/5/2024 ते 7/5/2024. त्यानंतर तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 18/5/2024 पर्यंत युनिव्हर्सिटी डिस्प्ले करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीज जे काही ऍडमिशनचं पेज आहे, त्या पेजवरती तुम्हाला तिथं कायम अपडेट राहायचं आहे, जेणेकरून इथं ज्या काही नोटिफिकेशन येतील, ह्या नोटिफिकेशनवरती तुम्ही काय करू शकाल, लक्ष ठेवून जे काही ऍडमिशन संदर्भातले अपडेट आहेत, ते अपडेट तुम्ही तिथं काय करू शकाल, तिथं बघू शकाल. तर ज्यावेळेस तुम्ही बघता की इथं तुम्हाला दिसतं की MSc जर तुम्हाला केमिस्ट्री करायचं असेल, तर जर एखादा MSc करणारा विद्यार्थी असेल, तर तो एका एंट्रन्सवरती जवळजवळ 6-7 वेगवेगळ्या MSc केमिस्ट्रीच्या स्ट्रीमसाठी इलिजिबल होणार आहे. त्यामुळं जे काही केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत, जर एखाद्या केमिस्ट्री विद्यार्थ्यांना जर युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम दिली, तर तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी इलिजिबल आहे, इनऑर्गॅनिकसाठी पण इलिजिबल आहे. म्हणजे यासाठी सगळ्यांसाठी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे. त्यामुळं केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना काय करायचं, एकच एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्यावेळेस तो वेगवेगळ्या ज्या काही केमिस्ट्रीच्या स्ट्रीम आहेत, त्या केमिस्ट्री स्ट्रीमसाठी तो काय होतो, इलिजिबल होतो. बाकीच्या सब्जेक्टचं काय आहे की सिंगल एंट्रन्स एक्झाम, सिंगल सब्जेक्टसाठी ते ऍडमिशन इथं इलिजिबल आहेत. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जी काही ऍडमिशन होतात, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, कॉमन एंट्रन्स आहे, ह्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, सिंगल मायक्रोबायोलॉजी ज्यावेळेस तुम्ही एंट्रन्स एक्झाम देणार आहे, त्यावेळेस तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजीसाठी पण इलिजिबल होऊ शकता. त्यानंतर फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी पण इलिजिबल होऊ शकता. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीसाठी जी काही तुम्ही एंट्रन्स एक्झाम देणार आहे, ती पण कॉमन आहे. ज्यावेळेस तुम्ही बायोकेमिस्ट्रीची एंट्रन्स एक्झाम देणार आहात, तर त्यावेळेस तुम्ही बायोकेमिस्ट्रीसाठी पण इलिजिबल होता, बायोटेक्नॉलॉजीसाठी पण इलिजिबल होता. आणि त्यानंतर मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा जो काही कोलॅबोरेशनचा कोर्स आहे जर्मनीसोबतचा, त्याच्यासोबत त्यासाठी पण तुम्ही तिथं इलिजिबल होता. तर मित्रांनो, ही जी काही PDF आहे, ही PDF तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे. ह्या PDF मध्ये जो काही नेक्स्टचा पार्ट आहे, तर इथं तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जे काही अफिलिएटेड कॉलेज आहेत, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम देता, ह्या एंट्रन्स एक्झाम थ्रू तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, ह्याची लिस्ट दिलेली आहे. म्हणजे सपोज आता MSc बॉटनीसाठी तुम्ही एक्झाम दिला, तर ह्या MSc बॉटनी ज्या काही जागा आहेत, तर त्या कोणकोणत्या कॉलेजवरती अव्हेलेबल आहेत, ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन ह्या PDF मध्ये आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ही PDF शांतपणे वाचणं गरजेचं आहे. जो काही
वेगवेगळ्या ठिकाणी जे काही तुमचे इनटेक कॅपॅसिटी आहे ती इनटेक कॅपॅसिटी ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला इथं डिस्प्ले होताना दिसते. त्यामुळे तुम्हाला ही पीडीएफ वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुम्हाला इथं क्लिअर होताना दिसतील. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरता तर प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की जे काही क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचं नेचर काय असणार आहे. तर हा जो काही क्वेश्चन पेपर असणार आहे तो टोटल 100 मार्कांचा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 100 मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन तुम्हाला इथे सोडवायचे आहेत. आणि ह्यासाठी जो काही टाइम आहे किंवा टाइम ड्युरेशन आहे ते 1 तास 30 मिनिटाचा आहे. म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर ही जी काही एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झाममध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही तुमचं मार्किंग आहे तर जेवढे क्वेश्चन बरोबर येतील तेवढ्या क्वेश्चनला तुम्हाला मार्क मिळणार आहेत. जर तुमचा क्वेश्चन चुकला तर तुमचे मार्क वजा होणार नाही. त्यामुळे तुमची जी काही एक्झाम आहे तर ती एक्झाम प्लेन आहे. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे काही क्वेश्चन प्रॉपर येतील ते प्रॉपर क्वेश्चन सोडवायचे आहेत. किंवा जर एखादा तुमचा अटेम्प्ट चुकला तर तुम्हाला तिथं ते जे काही मार्क आहे ते मार्क कट होणार नाहीत, ह्याची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तर जे काही एम ए रशियन लँग्वेज आहे तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम द्यायची आहे. तर त्यासाठी तुमचं जे काही टाइम ड्युरेशन आहे ते 3 तासाचं आहे. ज्यांना एक्स्ट्राचं एक्स्ट्रा लँग्वेजमध्ये ज्यांना कोर्स करायचा असतो त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. तर ह्यासाठी पण जे काही एक्झाम होणार आहे ती 100 मार्काची होणार आहे. आणि ह्याचा जो काही जो काही क्वेश्चन पेपरचा टाईप आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे. ह्यासाठी तुम्हाला जो काही टाईम आहे तो 3 तासाचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टींचं काय करायचं तिथं लक्षात ठेवायचे आहेत. तर काही युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम आहेत ते विदाऊट एंट्रन्स एक्झाम आहेत. तर हे ह्या प्रोग्रामसाठी पण तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन करू शकता. तर ह्याची जी काही ॲप्लिकेशन डेट आहे ती 12/3/2024 ते 14/5/2024 दरम्यान आहे. आणि ह्याची जी काही ॲप्लिकेशन फी आहे ती 300 रुपये आहे. जे ज्यांची जे जी एक्झाम एंट्रन्स एक्झाम थ्रू होणार आहे किंवा ज्याचे ॲडमिशन एंट्रन्स एक्झाम थ्रू होणार आहे त्याची ॲप्लिकेशन फी आहे 600 रुपये. आणि ज्याची ज्या कोर्सचं ॲडमिशन हे विदाऊट एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्याची कोर्स फी आहे 300 रुपये. याची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक तुम्हाला अवेलेबल होतील. जर काही तुम्हाला क्युरी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेल आय डी दिलेला असणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला असणार आहे. त्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या ज्या काही क्युरीज आहेत त्या क्युरीज तुम्ही तिथं विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ होता होईल तेवढ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून जे काही युनिव्हर्सिटीची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे किंवा जी काही युनिव्हर्सिटीची ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसचा फायदा सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना होईल. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींबद्दल तुम्ही अपडेट राहू शकाल. ह्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ह्या चॅनलला शेअर करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ह्या चॅनलला होता होईल तेवढं फॉरवर्ड पण करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.